नमस्कार मित्रांनो, मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या तसेच अंतिम वर्ष सोडून फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग एक्झाम राहिलेले आहेत त्या बॅकलॉग एक्झामसुद्धा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 12 ऑक्टोबरपासून जाहीर केलेले आहे। मात्र या परीक्षांबद्दल बॅकलॉगमधील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेले आहे। परीक्षा कशा होणार, ऑनलाईन असणार की ऑफलाईन, MCQ असणार की थेअरी पेपर होणार, अशा प्रकारचे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले आहे। तसेच परीक्षेचा पॅटर्न कसा असेल असंसुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये अगोदरच विचारलेलं आहे। तर तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याकरता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर हे उद्या दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता YouTube वर लाईव्ह येणार आहेत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात पडलेल्या सर्व प्रश्नांबद्दल सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। तरी जे माझे विद्यार्थी मित्र अंतिम वर्षाला किंवा प्रथम द्वितीय सत्राला असतील आणि बॅकलॉग असतील अशा विद्यार्थी मित्रांनी उद्या ठीक 5 वाजता या लाईव्ह कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या असलेल्या सर्व प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करायचं आहे। या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही थेट कुलगुरू सरांना प्रश्नसुद्धा विचारणार आहात। तर मित्रांनो, या कार्यक्रमाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। तर माझ्या डिस्क्रिप्शनमधून या कार्यक्रमाची लिंक घेऊन तुम्ही या कार्यक्रमाला लाईव्ह हजर राहू शकता। मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो, या कार्यक्रमाला उद्या सर्वांनी हजर राहा आणि थेट कुलगुरूंना प्रश्न विचारा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।